महिला आर्थिक विकास महामंडळ यवतमाळ द्वारा लोकसंचालित साधन केंद्र व नाविन्यपूर्ण योजने अंतर्गत सायकल वाटप करण्यात आले. दिव्यांग महिला व तिच्या कुटुंबातील सदस्यांना स्वयंरोजगारासाठी इलेक्ट्रिकल ट्रायसायकल फिरती विक्री केंद्रे वाटप करण्याचे उद्घाटन नेर येथे करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे, प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष कालिंदा पवार व उद्घाटक म्हणून आमदार संजय राठोड उपस्थित होते. सदर इलेक्ट्रिकल ट्रायसायकल फिरती विक्री केंद्राच्या माध्यमातून दिव्यांग महिला व तिच्या कुटुंबातील सदस्य हे त्या ट्रायसायकलवर विविध व्यवसाय करणार आहेत. यात स्टेशनरी, भाजीपाला विक्री, टी स्टॉल, रेडीमेड गार्मेंट्स, डेली नीड्स, किराणा इत्यादी व्यवसाय करून स्वतः आत्मनिर्भर होण्याच्या दिशेने वाटचाल करणार आहे. दिव्यांग व्यक्तींना नेर तालुक्यामध्ये एकूण 124 ट्रायसायकल, दारव्हा तालुक्यामध्ये 144 ट्रायसायकल, तसेच डिग्रस तालुक्यामध्ये 110 ट्रायसायकल असे 3 तालुक्यात एकूण 378 ट्रायसायकल वाटप करण्यात आले. यावेळी मावीचे विभागीय संनियंत्रण व मूल्यमापन अधिकारी केशव पवार, वरिष्ठ जिल्हा समन्वयक अधिकारी डॉक्टर रंजन वानखेडे आणि तालुक्यातील इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते.